हॅलो स्टुडंट्स वेव ऑप्टिक्स पोलरायझेशन ऑफ लाईट पोलरायझेशन ऑफ लाईट या अगोदरच्या पिरियडला आपण पोलरायझेशनचं सिनॉप्सिस अभ्यासलेलं आहे या आकृतीच्या आधारे थोडक्यात परत एकदा त्याचं एक्सप्लेनेशन बघूयात इथं सुरुवातीला दाखवला येतो लाईट सोर्स आहे तो एक ऑर्डनरी बल्ब आहे ऑर्डनरी बल्ब यांनी इमिट केलेला लाईट हा अनपोलराईज लाईट असतो इथं दाखवलेलं आहे आपण पोलरायझेशन फिनामिना अभ्यासण्यासाठी इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन विचारात घेणार आहोत फॅक्टर ई इथे या प्रतलामध्ये हे व्हायब्रेशन सर्व दिशेनं आहेत पण प्रपोगेशनच्या दिशेला परपेंडिक्युलर आहेत हे लक्षात ठेवा ही प्रपोगेशनची दिशा आहे म्हणजे प्रपोगेशनची दिशा आणि इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन हे एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन त्या प्रतलामध्ये सर्व दिशेनं आहेत त्याला म्हणायचं आहे अनपोलराईज्ड लाईट असा लाईट आता पोलराइडवर पडलेला आहे पोलेराईड हे प्लास्टिक मटेरियलचं सीट आहे त्याचं काम आहे टू कन्व्हर्ट अनपोलराइज लाईट इन टू प्लेन पोलराइज लाईट या पोलेराईडचा पोलराइजिंग ॲक्सिस हा व्हर्टिकल घेतलेला आहे पाहिजे म्हणजे ह्या पोलराईडचं काम काय जे व्हायब्रेशन्स ॲक्सिसला पॅरल आहेत तेवढेच त्याच्यातून पास होतील बाकीचे सर्व व्हायब्रेशन्स ब्लॉक होतील इथं पोलरायझिंग ॲक्सिस व्हर्टिकल आहे म्हणजे व्हर्टिकल व्हायब्रेशन्स पुढं पास होणार आणि म्हणून पोलरायडमधून पास झालेला व्हायब्रेशन्स हे व्हर्टिकल प्रतलात दाखवल्यात आणि ते प्रतल आहे पाय ए बी सी डी म्हणजेच तिथं काय झालं अनपोलराईज लाईट रूपांतर पोलराईज लाईटमध्ये झालं हे का, हे करणारे डिव्हाइस त्याला पोलरायज किंवा पोलर पोलरायझर असं म्हणतात पोलराईज लाईटचे व्हायब्रेशन ज्या प्रथलात आहेत त्या प्रथलाला प्लेन ऑफ व्हायब्रेशन म्हणायचं आपण पाहिलं आहे डी हा प्लेन ऑफ व्हायब्रेशन आहे अशा प्रकारे अनपोलराईज लाईटचं रूपांतर प्लेन पोलराईज लाईटमध्ये होतं आणखी आपण अभ्यासलेला आहे प्लेन ऑफ व्हायब्रेशन आणि प्लेन ऑफ पोलरायझेशन एकमेकाला परपेंडिकुलर असतात म्हणजे ए बी सी डीला परपेंडिकुलर प्रताल पण ते व्हायब्रेशनसुद्धा त्या प्लेनला परपेंडिकुलर पाहिजेत त्याला प्लेन ऑफ पोलरायजेशन म्हटलं आहे पोलरायझेशनचं हे डिस्कशन आता एम सी क्यूकडे जाऊया नेक्स्ट पार्ट एम सिक्यूच पोलरायझेशन क्वेश्चन नंबर वन फिफ्टी सिक्स वेव्ज दॅट कॅन नॉट बी पोलराइज आर कोणत्या वेव्स पोलराईज होत नाहीत ते करायचं आता आपल्याला माहिती आहे की ट्रान्सफर्स वेव पोलराईज होते इलेक्ट्रोमॅग्नेटिक पो वेव्स पोलराइज होते कॅन नॉट बी प्रिडिक्टेड हे उत्तर नाही आहे म्हणजे साहजिकच राहिलं कोणतं लॉन्जिट्युडनल वेव्ज फॉर एक्झाम्पल साऊंड वेव्स या लॉन्जिट्युडनल वेव्स आहेत लॉन्जून वेवचं पोलरायझेशन होत नाही म्हणजे साऊंड वेवचं पोलरायझेशन होत नाही आहे मात्र ट्रान्सवर्स वेवचं होतं आणि म्हणून इथं उत्तर आहे ऑप्शन ए नेक्स्ट क्वेश्चन वन फिफ्टी सिक्स सॉरी वन फिफ्टी सेवन ऑर्डनरी लाईट इज आत्ताच आपण एक डायग्राम पाहिले पहा त्याच्यामध्ये बल्बनी इमिट केलेली लाईट ही ऑर्डनरी लाईट आहे आणि ती अनपोलराईज लाईट आहे म्हणजे इथं त्याचं उत्तर काय आलं ऑप्शन डी ऑर्डनरी लाईट इज अनपोलराइज्ड अ लाईट पुढचा प्रश्न आहे वन फिफ्टी एट अन अनपोलराइज द डीम ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह इज वन हुज व्हायब्रेशन्स अनपोलराइज लाईटमध्ये व्हायब्रेशन्स कोणत्या प्रतलात असतात ते आपल्याला सांगायचं आहे तुम्हाला आठवते का बघा ना आपण अशी एक फिगर काढली होती मागच्या पिरियडला हा एक प्लेन घेतला आहे व्हर्टिकल व्हायब्रेशन्स हॉरिजेंटल व्हायब्रेशन इन्क्लाइन व्हायब्रेशन्स हे सर्व दिशेनं आहेत ना पण हे कुणाला परपेंडिक्युलर आहे म्हटलं आपण प्लेन ऑफ द परफेन फिगर म्हणजे ह्या व्हायब्रेशन प्रत्येक व्हायब्रेशन हे प्रोपगेशनला परपेंडिक्युलर आहे आणि मग त्याच्या अनुषंगाने बघ ऑप्शन डी हे उत्तर येत आहे काय उत्तर आहे अकर इन ऑल डिरेक्शन्स परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ मोशन म्हणजेच प्रपागेशन म्हणूनच उत्तर आहे ऑप्शन डी पुढचा प्रश्न घेऊयात वन फिफ्टी नाईन ट्रान्सवर्स नेचर ऑफ लाईट इज शोन बाय तिथे वेगवेगळे दिले दिलेत कोणत्या फिनामिनाच्या आधारे लाईटला ट्रान्सवर्स नेचर आहे ते आपल्याला शोधायचं आहे इंटरफरन्स ऑफ लाईट नाही त्याच्या आधारे सांगता येत नाही रिफ्रॅक्शनच्या आधारे नाही येस yes, पोलरायझेशन ऑफ लाईट परत पुढचा फिनॉमिना आहे डिस्पर्जन ऑफ लाईट इतर लाईटचे चार फिनोमेना दिले आहेत प्रॉपर्टीज दिले आहेत इंटरफरन्स रिफ्रॅक्शन पोलरायझेशन आणि डिस्पर्जन ह्या चारपैकी पोलरायझेशन ऑफ लाईट याच्यामुळं लाईटला ट्रान्सवर्स नेचर आहे असं सिद्ध झालेला आहे आणि म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन सी आता इथं जे फिनॉमिना आले त्याची नावं त्यातला तुम्हाला रिफ्रॅक्शन अभ्यासलेला आहे तुम्ही जस लाईट रे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातात तो मार्ग बदलतात त्याला रिफ्रॅक्शन म्हणतो आपण डिस्पर्जन पण तुम्ही येतात दहावीमध्ये अभ्यासलेला आहे पांढरा प्रकाश किरण प्रिझमधन जाऊ दिला त्याचं सात रंगात विभाजन होतं त्याला डिस्पर्जन ऑफ लाईट म्हटलं तर इंटरफरन्स म्हणजे काय तो भाग आपण आता पुढच्या चॅप्टरमध्ये पुढच्या भागात पुढच्या तासाच्या भागात ता अभ्यासणार आहोत दोन लाईट व्यवस्था एकत्र आल्यानंतर काय होतं ते सांगणारा फिनामिना तो आहे इंटरफरन्स ऑफ लाईट मग इथं चारहीपैकी उत्तर आपलं कुठलं आहे ऑप्शन सी पोलरायझेशन ऑफ लाईट पुढचा प्रश्न वन सिक्स्टीन द पोलरायझेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव इज डिटर्मिन बाय कोण दाखवतं पोलरायझेशन कुणामुळं होतं परत एकदा आपण इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव हो काढूया हो हा वाय ॲक्सिस हा एक्स ॲक्सिस आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक फील्ड आपण कोणत्या प्रतलात घेतो एक्स वाय प्रतालात हे इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन्स आहेत आणि मॅग्नेटिक फील्ड आपण कोणत्या प्रतलात घेतो त्यासाठी आपल्याला तिसरं ॲक्सिस काढावं लागेल तो झेड ते आहे आणि एक्स झेड प्रतलात हे मॅग्नेटिक मॅग्नेटीफिल्डचे व्हायब्रेशन्स असतात हे झाली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव ई एम वेव म्हणतो आपण त्याला याच्यातलं कोणतं व्हायब्रेशन आपण विचारात घेणार आहोत तर इलेक्ट्रिफीलचे व्हायब्रेशन विचारात घेऊन पोलरायझेशन अभ्यासणार आहोत आणि म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन ए द पोलरायझेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव इज डिटर्मिन बाय द इलेक्ट्रिक फील्ड ओनली आणखी काही एम सी क्यू आपण अभ्यास पुढचा प्रश्न घ्या वन सेवन्टी टू द फिनामिना व्हिच डज नॉट प्लेस इन साऊंड वेव इज आता ह्याचं उत्तर आत्ताच आपण पाहिलं आहे पहा साऊंड वेव्ज ह्या लॉन्जिट्युडनल वेव्ज आहेत लॉन्जिट्युडनल वेव्जमध्ये ट्रान्सफर्स सॉरी लॉन्जिट्युन वेव्जमध्ये पोलरायझेशन घडून येत नाही आणि म्हणून इथं दिलेल्या याच्यामध्ये साऊंडमध्ये कोणता फिनामिना घडून येत नाही असं विचारलंय कोणकोणते फिनॉमिना दिलेत बघा इंटरफारन्स डिफ्रॅक्शन पोलरायझेशन आणि स्कॅटरिंग आता एकेकाचं एक आपण मिनिंग समजून घेऊ म्हणजे उत्तरापण पोहोचता येईल दोन साऊंड व्यवज एकत्रित एक आल्या काय होईल तो सांगणारा फिनॉमिना इंटरफरन्स हा जसा साऊंडमध्ये घडतो तसा लाईट पणमध्ये घडतो डिफ्रॅक्शन ऑफ साऊंड घडून येतं लाईटमध्ये येतं स्कॅटरिंग ऑफ साऊंड पण घडून येतं मग साऊंडमध्ये घडून येत नाही तर कुठला राहिला मग पोलरायझेशन साऊंड वेव्ज ह्या लॉन्स्रून वेव्ज आहेत आणि लॉन्सून वेव्हमध्ये पोलरायझेशन होत नाही आहे आणि म्हणूनच उत्तर आहे ऑप्शन बी द फेनॉमिना विच डज नॉट टेक प्लेस इन साऊंड वेव इज पोलरायझेशन म्हणजे बाकी सर्व फेनामेना त्याच्यामध्ये घडून येतात तसेच फिनामेना लाईटमध्ये पण घडतं आपण आता अभ्यासत आहोत ते लाईट बाबतीत साऊंड वेवचा अभ्यास हा सेक्शन फर्स्टमध्ये आहे ज्यावेळेस तुम्ही स्टेशनरी वेव व्यो, वेव मोशन अभ्यासणार आहात त्यावेळेस तुम्हाला साऊंडचा वेवचा अभ्यास करायचा आहे इथं मात्र आपण अभ्यास करतो ते लाईट वेवचा हा फरक लक्षात ठेवायचा आहे पुढचा एम सी क्यू घेऊयात वन सेवन्टी थ्री इन द propagation ऑफ लाईट waves द angle बिटवीन द प्लेन ऑफ व्हायब्रेशन अँड प्लेन ऑफ पोलरायझेशन आत्ताच आपण फिगर काढली होती ती परत मी रिपीट करतो आहे समजा आपण असं म्हणूयात हा प्लेन ऑफ व्हायब्रेशन आहे त्याला नाव देऊयात ए बी सी डी व्हायब्रेशन्स ह्या प्रतलात आहेत ते आपण इथं दाखवूयात डीज आर द व्हायब्रेशन्स इन द प्लेन आता याला परपेंडिक्युलर प्रथल काढायचं आहे आणि व्हायब्रेशनलासो ते परपेंडिक्युलर असलं पाहिजे म्हणजे ते अशा प्रकारे असेल पहा याला नाव देऊयात पी क्यू आर आणि एस ए बी सी डी हे प्लेन ऑफ व्हायब्रेशन आहे तर पी क्यू आर एस हे प्लेन ऑफ पोलरायझेशन आहे आता इथे एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे प्लेन ऑफ पोलरायझेशनमध्ये ए बी सी डी त्याला परपेंडिक्युलर पाहिजे त्याचबरोबर ते, ते, ते व्हायब्रेशनपासून पण त्या प्लेनला परपेंडिक्युलर पाहिजे मग आत्ता साहजिकच हे दोन जे प्रथलं तुम्हाला दिसत आहेत वेगळ्या कलरचे त्यांच्यातलं अँगल म्हणजे साहजिकच नाइन्टी डिग्री म्हणजेच पाय बाय टू पाय बाय टू इज इक्वल टू काय असणार आहे नाइन्टी डिग्री आणि म्हणून ऑप्शन सूत्र आहे ऑप्शन सी काय प्रश्न आहे इन द प्रोपगेशन ऑफ लाईट वेव्स द अँगल बिटवीन प्लेन ऑफ पोलराइज व्हायब्रेशन अँड प्लेन ऑफ पोलरायझेशन इज 90 डिग्री दे आर म्युच्युअली परपेंडिकुलर टू ईच अदर नाईन्टी डिग्री म्हणजेच फाय बाय टू पुढचा प्रश्न घेऊयात वन सेवंटी फोर इन द प्रोपगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स द अँगल बिटवीन द डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन अँड प्लेन ऑफ पोलरायझेशन इज परत आत्ताचीच आपल्याला फिगर काढायची आहे पहा हा आत्ता आपण काढला होता तो काय आहे ए बी सी डी प्लेन ऑफ व्हायब्रेशन याला परपेंडिक्युलर प्लेन ऑफ पर पोलरायझेशन त्याला आपण नाव दिलं होतं पी क्यू आर एस आता इथं काय विचारलं आहे बघा अँगल बिट्वीन डिरेक्शन ऑफ प्रपगेशन अँड प्लेन ऑफ पोलरायझेशन इट्स ज्यावेळेस आपण व्हायब्रेशन्स व्हर्टिकल घेतले होते त्यावेळेस त्याचं प्रपशन प्रोपगेशन हॉरिजेंटली आहे म्हणजे ते पी क्यू आर एस आहे म्हणजे ही जी दिशा आहे डार्क केलेली आत्ता ही दिशा आणि पी क्यू आर एस याच्यातलं अँगल विचारला आहे पी क्यू आर एस म्हणजे प्लेन ऑफ पोलरायझेशन आणि ही डार्क केलेली दिशा म्हणजे डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन दोघं एकमेकाला प्यारलेलंच आहे म्हणजे ही दिशा त्या प्रतलाच आहे आणि म्हणून त्यांच्यातलं अँगल झिरो आणि म्हणून इथं उत्तर आहे ऑप्शन डी हे झाले पोलरायझेशनचे काही क्वेश्चन्स स्टुडंट्स आपण मोलूस लॉ जो अभ्यासला त्यातले एक दोन फॉर्म्युले तुम्ही सांगतो आणि मग ह्या तासाला था आपण थांबूयात मोलूस लॉमध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे ते बघायचं आहे आपल्याला मोलूस लॉमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे इंटेन्सिटी ऑफ लाईट इज इक्वल टू आय झिरो कॉस्क्वेअर थिएटा आय म्हणजे इंटेन्सिटी ऑफ लाईट आय झिरो म्हणजे पोलरायज इंटेन्सिटी कॉस्क्वेअर थिएटा म्हणजे पोलरायझर आणि ॲनलायझर याच्यातला अँगल थेटा त्याचा कॉस्क्वेअर थिएटा आय इज इक्वल टू आय झिरो कॉस्क्वेअर थेटा म्हणजे थोडक्यात हा पोलरायझर आहे हा ॲनालायझर आहे या ठिकाणची इंटेन्सिटी म्हणजे आय झिरो या ठिकाणची इंटेन्सिटी म्हणजे आय आणि त्यांच्यातलं रिलेशन आहे आय इज इक्वल टू आय झिरो कॉस्क्युअर थिएटा दोघांचे हे ट्रान्समिशन ॲक्सिस जर पॅरल असतील तर आय झिरो इज इक्वल टू आय असं उत्तर येतं आणि जर परपेंडिक्युलर असेल तर आय इज इक्वल टू झिरो हे उत्तर येतं म्हणजे थिटाचे व्हॅल्यू काय आहे त्यानुसार थिटा इज इक्वल टू जर झिरो असेल तर आय इज इक्वल टू आय झिरो असतं आणि थिटा इज इक्वल टू नाईन्टी डिग्री असं असेल म्हणजे ते परपेंडिक्युलर असेल तर आय इज इक्वल टू झिरो आहेत हे सांगणारा लॉ जो आहे तो मोलूसला आहे आणखी पोलरायझरवर जो लाईट आपण घेतो हा जो पोलरायझर आहे ह्याच्यावरचा लाईट घेतो हा इथं याची इंटेन्सिटी आपण थोड्या वेळ आय वन म्हणूयात मग आय आणि आय वनमध्ये रिलेशन काय आहे तर त्याचं उत्तर आहे आयझ्युरो इज इक्वल टू आय वन अपॉन टू आय वन ही अनपोलराइज लाईटची इंटेन्सिटी आहे म्हणजे अनपोलराइज्ड लाईटचं रूपांतर प्लेन पोलराइज लाईटमध्ये झाल्यानंतर अनपोलराइज लाईटच्या बरोबर अर्धी इंटेन्सिटी पोलराइज लाईटची असते लक्षात ठेवा आय झिरो म्हणजे इंटेन्सिटी ऑफ पोलराइज लाईट आय वन म्हणजे इंटेन्सिटी ऑफ अ अनपोलराइज लाईट म्हणजे अनपोलराइज लाईट रूपांतर प्लेन पोलराइज लाईट मध्ये झालं की त्याची इंटेन्सिटी बरोबर अर्धी होते मग हा पोलराइज लाईट परत मधून पास केल्यानंतर किती इंटेन्सिटी असते ते काढणारा नियम त्यालाच आपण मोलूस लॉ असं म्हटलं आहे ते कशावर अवलंबून आहे तर थेटावरती थीटा हा कुणामधला अँगल आहे ॲनालायझरचं ट्रान्समिशन ॲक्सिस आणि पोलरायझरचं ट्रान्समिशन ॲक्सिस याच्यातला अँगल हा अँगल म्हणजे थीटा जर झिरो असेल तर कॉस थीटा वन येतो कॉस स्क्वेअर थिटा याचं उत्तरसुद्धा वन येतं आणि म्हणून आय इज इक्वल टू आय झिरो तसंच समजा पोलरायझर आणि ॲनालायझर यांचे ट्रान्समिशन ॲक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर म्हणजे थिटाबरोबर नाईंटी डिग्री असेल तर कॉस ऑफ थिटा म्हणजे कॉस ऑफ नाईन्टी कॉस ऑफ नाईन्टी झिरो असतो आणि मग साहजिकच कॉस स्क्वेअर उत्तर झिरो आलं आणि म्हणून आय इज इक्वल टू आय झिरो इंटू झिरो म्हणजे तिचं उत्तर येत आहे झिरो थोडक्यात पोलरायझर आणि ॲनालायझर यांचे जर ॲक्सेस एकमेकाला पॅरल असतील तर इंटेन्सिटी आय इज इक्वल टू आय झिरो आणि पोलरायझर आणि अॅनलायझर यांचे ॲक्सिस जर परपेंडिक्युलर असतील तर आय इज इक्वल टू आय झिरो आणि हे रिलेशन सांगणारा जो नियम आहे त्यालाच आपण मोलुस लॉ असं म्हटलेलं आहे स्टुडंट्स आत्तापर्यंतच्या आजच्या तासाला आपण पोलरायझेशनवर फोकस केला मोलुस लॉ अभ्यासला सगळ्यात महत्त्वाचं पोलरायझेशन अभ्यास असताना आपण इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन विचारात घेतलेले आहेत त्याचं कारण पण पाहिलं आपण त्याच्यामुळं लाईटचं सेन्सेशन होतं मॅग्नेटिक फील्डचं मग व्हायब्रेशन नसतात का ते पण आहेत पण हा फिनॉमिना अभ्यास असताना आपण विचारात घेतलेला पार्ट आहे तो म्हणजे व्हायब्रेशन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऑर ऑसोलेशन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऑफकोर्स हे टायनी इलेक्ट्रिक फील्ड्स असतात ह्यांच्या ऑसोलेशन्स हे फार छोटे असतात पण त्यांच्या ऑसोलेशनमुळे इलेक्ट्रोमॅग्नेट तयार हे झालं पोलरायझेशन आणि लॉ याच्यानंतर यातलाच अजून एक पार्ट आहे तो म्हणजे ब्र्युस्टर्स लॉ आत्ता आपण इथं म्हटलं अनपोलराईज लाईट्स रूपांतर प्लेन पोलराईज लाईटमध्ये होतं पण ते कुणाच्या सहाय्याने केलं आपण पोलरायझर तसंच आपल्याला लाईटचं कन्व्हर्जन करण्याच्या काही मेथड्स आहेत आपल्या सिलेबसमध्ये दोन मेथड्स आहेत एक पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन दोन पोलरायझेशन बाय स्कॅटरिंग ह्या दोन्ही मेथड्स आपण नेक्स्ट पिरियडला अभ्यासूयात आत्ता इथंच थांबूयात